ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। शेतीच्या बांधावरून पडून पुंगावच्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू। पुंगाव तालुका राधनगिरी येथील राजाराम शंकर पाटील वय 40 या तरुण शेतकऱ्याचा शेतीच्या बांधावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला। या घटनेची नोंद राधनगिरी पोलीस स्टेशन मध्ये झाली आहे। याबाबत माहिती अशी की राजाराम पाटील हे आपले मेहुणे सचिन यादव व अभिजीत यादव यांच्यासमवेत आपल्या नाळवा उगळी नावाच्या शेतामध्ये भात टोकण करण्यासाठी गेले होते। दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास राजाराम पाटील हे टोकणीसाठी आणलेले भाताचे अर्धे टिक्के घेऊन दुसऱ्या वाफ्यामध्ये घेऊन जात असताना बांधावरून अचानकपणे तोल गेल्याने ते खाली पडले। शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना दवाखान्यात आणण्याचा प्रयत्न केला। शेतकरी सुभाष पाटील यांनी याबाबतची माहिती पोलीस पाटील विकास येरुडकर यांना दिली। पोलीस पाटील विकास येरुडकर यांनी राधनगिरी पोलिसांना वर्दी दिली। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे पाठवण्यात आला। वैद्यकीय अधिकारी श्रीमती भोकरे मॅडम यांनी शवविच्छेदन करून डोक्याला गंभीर आघात झाल्याने राजाराम पाटील यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले। रात्री उशिरा पुंगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात वडील पत्नी लहान मुलगा मुलगी विवाहित बहीण आत्या असा मोठा परिवार आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक उदय डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक गणेश पाटील करत आहेत। 7 महिन्यापूर्वी आईचे निधन, कुटुंबाची जबाबदारी पेलत असतानाच राजारामचे निधन झाल्याने पाटील कुटुंब कोरके झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। आरके न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे।